श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेट सेवा मजला सुभद्रा। स्मरण स्मरण ही कृती आहे, गुरुने सर्व करावे हे सत्य आहे आणि तो करतो ही सुद्धा गोष्ट तितकीच सत्य आहे, पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पहावे। देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे याप्रते दुसरे काय आहे? मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल। दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो। समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतीधर्म सांभाळा आणि कोणी आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका। मी जे करतो ते भगवंताकरताच करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते। भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे। भगवंतापासून आपल्याला जे दूर सारखे ते खरे संकट होय। तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणामध्ये जातो। खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे। भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय। वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे। आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते। विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते, पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे। हे करणे अगदी सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही। ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे। महाराज पुढे म्हणतात, भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे, ती अनुसंधानाने साध्य होते। अनुसंधान समजून केले पाहिजे, तिथे अनुभव लवकर येईल। पहाऱ्या व शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पांचे पाय मोडतील। चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये। ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही। त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे, त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही। त्यासाठी अनुसंधानच पाहिजे। एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला। परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता। परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा। नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला। त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा। आपल्याला अगदी आनंदच मिळेल। उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे। त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल। प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते। याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय। महाराज शेवटी म्हणतात, भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।